खूप दिवसांपासून खोपोलीला जायचे होते, पण वेळेअभावी जमत नव्हते. पण आज तो योग जुळून आला. खरं तर कालपर्यंत काहीच ठरले नव्हते, पण काल रात्री अचानक ठरले की पाऊस मस्त रिमझिम पडतोय, सो जाऊया खोपोलीला, तिकडचा मठ छान आहे असे ऐकले होते. अन खास करून पावसाळ्यात तर खूप छान असते तिथले वातावरण, तसेही एकदा तरी बघायची इच्छा होतीच. सो दुसऱ्या दिवशी सकाळी निघूया असे ठरले. सकाळी 12 वाजता ट्रेनने खोपोली स्टेशनवर उतरलो. बरेच जणांनी आम्हाला पायी चालत जायला सुचवले होते. खोपोली रेल्वे स्टेशन पासून खूपच जवळ आहे हा मठ. चालत 15 ते 20 मिनिटे तर रिक्षाने फक्त 5 मिनिटात पोहोचलो आम्ही. मठात प्रवेश करताच वातावरण इतके छान होते ना की मनावरची सगळी मरगळ कधीच निघून गेली होती. मठ खूप स्वच्छ, सुंदर, शांत आहे. मुख्य म्हणजे तिथले सगळे अगदी शिस्तबद्ध आहे. आत आल्यावर एंट्री करून दर्शनाला गेलो. तिथे थोडी गर्दी होती, तरीही शांतता होती. मला नेमके शब्दात सांगता येणार नाही कारण मी काही लेखक नाही, पण ते वातावरण खूप खूप छान आणि मनाला शांत करणारे होते. नेहमी इतक्या गर्दीत जो गोंधळ गडबड असतो तो तिथे नव्हता. दर्शन झाल्यावर तिथल्या एका सेवेकरी काकांनी आम्हाला हवन हॉल आणि मुख्य दर्शन यांच्यामध्ये जो रस्ता आहे तिथे नदीचे पाणी वाहत होते. पाण्याचा प्रवाह खूप मोठा होता. त्या नदीवर पूल बांधलाय. मुख्य दर्शन झाल्यावर हवन हॉल आणि शंकर मंदिराकडे जायला. हवन हॉलच्या छतावर खूप सारी माकडे होती. त्यातली बरीचशी तर फक्त आपल्या तळहाताच्या एवढी छोटी पिल्ले होती. काही मोठी माकडे खाली उतरून जर कोणाच्या हातात काही खायचे सामान असेल तर पळवून नेत, पण तरी भीती वाटत नव्हती त्यांची. आम्ही पण आमच्याकडचा बिस्किट चापुडा दिला त्यांना. हवन हॉलमधून बाहेर आल्यावर छान छोटेसे गार्डन आहे आणि दोन्ही बाजूंनी झाडे लावलेला शंकर पार्वती मंदिराकडे जाणारा रस्ता आहे. तो रस्ता आणि गार्डन दोन्ही खूप छान आहे. इकडे आम्ही खूप सारे फोटो काढले. जिथवर नजर जाईल तिथवर डोंगर, धबधबे, झाडे, खूपच छान मस्त रमत गमत. आम्ही शंकर पार्वती मंदिरात आलो. हे मंदिरही खूप छान आहे. मुख्य म्हणजे इथे दगडाचे शिवलिंग आहे. इथे थोडाच वेळ बसलो. तितक्यात इतका वेळ थांबलेला पाऊस परत सुरू झाला. तो रिमझिम पाऊस आणि हिरवाईने नटलेला निसर्ग म्हणजे सोने पे सुहागा. या मंदिराच्या वरच्या बाजूला गुफा आहे. आम्ही त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या हेलीपॅड जागेकडे निघालो. हाही रस्ता स्वच्छ, शांत, सुंदर आहे. पर गेल्यावर वाटले की इथून परत जाऊच नये. इतका सुंदर देखावा होता. निसर्गाचा हा नजराणा बघता बघता 2.5 तास कसे निघून गेले कळलेच नाही. 1 वाजता प्रसाद होता म्हणून मंदिरात परत आलो. मला इथली एक गोष्ट आवडली. प्रसाद खाल्ल्यावर प्रत्येकाने आपले ताट स्वच्छ धुवून द्यायचे होते. प्रसाद झाल्यावर पुन्हा एकदा फेरफटका मारून आम्ही परतीला लागलो.